देशातील नागरिकांना आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करावे लागणार ना आहे त्याशिवाय नागरिकांना अनेक सुविधांना अडचणी निर्माण होऊ शकतात अशी माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक न केल्यास त्यानंतर ते लिंक करण्यासाठी एक हजार रुपये मोजावे लागतील मात्र आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे की नाही हे कसे समजेल आणि नसेल तर ते घरी बसून हो कसे लिंक करता येईल हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपले आधार पॅन कार्डशी लिंक आहे की नाही हे कसे पाहणार सगळ्यात आधी आपल्याला डब्ल्यू 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 डॉट इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या इन्कम टॅक्सच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे त्यानंतर अशा दोन विंडो समोर येतील त्यातील वरची विंडो उघडायची आहे त्यानंतर हे पृष्ठ समोर येईल यामध्ये डाव्या बाजूला लिंक आधार स्टेटस असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपला पॅन आणि आधार क्रमांक भरायचा आहे त्यानंतर तुमचा आधार पॅनशी जोडलेला आहे की नाही हे तुम्ही बघू शकता आपले आधार कार्ड पॅनला कसे लिंक करता येईल हेही आता समजून घ्या यासाठी सगळ्यात सोपी पद्धत आहे ती ऑफलाईन मोबाईल मेसेजवरून पॅन आधारला लिंक करणे यासाठी आपल्याला फक्त आपल्या मोबाईलवरून छप्पन्न शहात्तर अठ्याहत्तर किंवा पाच सहा एक सहा एक, एक या नंबरवर एक साधा एस एम एस पाठवायचा आहे मेसेजमध्ये यू आय डी पी ए एन स्पेस आपला आधार क्रमांक स्पेस पॅन क्रमांक अशा फॉर्मॅटमध्ये मेसेज लिहून तो सेंड करायचा आहे तुमचा मेसेज युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियापर्यंत पोहोचेल आणि पॅन आधारशी लिंक केले जाईल आधार कार्ड पॅन कार्डला जोडण्यासाठी आणखी एक पद्धत आहे ती म्हणजे ऑनलाईन पद्धत यामध्ये आधी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे तेथील लिंक आधार पर्यावर जाऊन माहिती प्रविष्ट करावी लागणार आहे आणि माहिती सबमिट केल्यानंतर आपले आधार कार्ड पॅन कार्डला लिंक होईल एकतीस मार्च ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्याची शेवटची तारीख आहे त्यानंतर एक हजार रुपये भरावे लागणार आहेत त्यामुळे आपला पॅन आणि आधार लवकरात लवकर जोडून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका